गेल्या 15 वर्षापासून वनविभागाला आणि पोलिसांना हुलकावणी देऊन विदर्भ आणि मराठवाड्यातील वनविकास महामंडळाच्या राखीव जंगलातील जिवंत सागवान लाकडाची तोड करून सागवान लाकडाची तस्करी करणारी टोळी वनविकास महामंडळाच्या हाती लागली आहे. त्यांना न्यायालयाच्या आदेशानं पुढील तपासासाठी आज नांदेड जिल्ह्यातील किनवट वनविकास महामंडळाच्या राखीव जंगलात आणलं असता धानोरा अंबाडीच्या राखीव जंगलातून तस्करी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील वनविकास महामंडळाच्या राखीव जंगलामध्ये जिवंत सागवन झाडाची तोड करून तस्करी करणारी टोळी वनविकास महामंडळाच्या हाती लागताच 4 आरोपीला अटक करून यवतमाळच्या जिल्हा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं नांदेड जिल्ह्यातील किनवट वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक VN पुंडसे यांनी पुढील तपासासाठी न्यायालयाकडे विनंती करताच यवतमाळ न्यायालयानं पुढील तपासासाठी परवानगी देताच त्या सागवण तस्करांना किनवटच्या वनविकास महामंडळाच्या धानोरा व अंबाडीच्या राखीव जंगलात आणले असता कक्ष क्रमांक 141 व कक्ष क्रमांक 253 या कक्षातील घटनास्थळी जाऊन जिवंत सागवन झाडाची तोड करून तस्करी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे, असं वनपाल GS पटवेकर यांनी सांगितलंय. यांनी आतापर्यंत हे धानोरा घाटामध्ये 3 वेळेस केलेलं आहे कांड आणि अंबाडी घाटामध्ये केलेले 10 ते 12 कांड केलेले आहेत त्यांनी. आर्णी, बिटरगाव, उमरखेड, राजगड, निजपूर अशा ठिकाणी यांनी कांड केलेले आहे, ते कबूल केलेले. अनेकचे लोक अजून त्यांच्यासोबत 5 लोक आहेत, त्या लोकांनी ते आंध्र प्रदेशचे 2 माणसं आहेत त्यांच्या संपर्कात राहून यांनी हे कामं करतील. अजून 5 आरोपी फरार आहेत सध्या. गेल्या 15 वर्षापासून या सागवन तस्करांनी वनविकास महामंडळाच्या राखीव जंगलात धुमाकूळ घातला होता. या टोळीतील 11 जणांपैकी शेख जलील, सेवादास सखाराम राठोड, नागनाथ माधव पेटपलू, श्रीनिवास इंद्रसिंग कटकावळे या चौघांना अटक केली असून या टोळीतील 7 जण फरार आहेत. त्यांनाही पकडण्यासाठी 1 पथक रवाना केल्याची माहिती वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक VN पुंडसे यांनी माहिती दिली आहे. 2017 रोजी उचलले यवतमाळच्या जिल्हा कोटागारातून आणि तिथून आम्ही घेऊन येऊन चौकशीसाठी पुन्हा कोर्टात हजर केली. काल पुन्हा 2 दिवसाचं MCR दिलेले आहेत त्यांनी आणि आज चौकशी पूर्ण करून त्यांना 3 वाजता आम्ही कोर्टात हजर करणार. तर वनविकास महामंडळाच्या राखीव जंगलात जिवंत सागवान झाडाची तोड करून तस्करी केल्याचा तपास करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी JD वराट, भाटसाहेब, वनपाल GS पटवेकर, गावंडे BJ पेदे, SR शिपाळ, MS सूर्यवंशी, SB मोरे, NS वाघमारे, AR शिरशे, Y वाडे, हंपले, KM वाट हे सर्व कर्मचारी अधिकारी कसून तपास करत असल्यानं अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतिनिधी गौतम कांबळे, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नांदेड.